तो मित्रांनो फाइनली आपला एग डेव्हिल झालेला आहे, मस्त कुरकुरीत झालेला आहे, तुम्ही घरी करून पाहू शकता। मी सर्वांचं स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलला ज्याचं नाव आहे कोकणकर माऊली। मित्रांनो आज एक मजेशीर आपण रेसिपी पाहणार आहोत, त्या रेसिपीचं नाव आहे अंड्याचा आपण स्नॅक्स बनवणार, म्हणजे नाश्ता बनवणार आहोत। त्याला इंग्लिशमध्ये आपण एग डेव्हिल म्हणू शकतो। त्याचा आपण झटपट नाश्ता कसा बनवायचा तो आपण पाहूया। तर सुषमाने काय काय तयारी केली आहे ना ते आपण आता किचनमध्ये आपण एग डेव्हिल बनवण्यासाठी ना आपल्याला काय काय पूर्वतयारी करावी लागते ती आपण पाहून घेऊया। तर ही अंडी चार आहेत, ती आपण उबळून घेतलेली आहेत आणि त्याचे चार दोन भाग केलेले आहेत। सो इकडे एक कच्चा अंड फोडून घेतलेला आहे, तसंच इकडे एक कांदा कापून घेतलेला आहे, तसंच इकडे तीन बटाटे उबळून घेतले आणि ते स्मॅश केलेले आहेत, आणि इकडे कोथिंबीर आहे आणि इकडे रवा आहे, त्याच्यामध्ये थोडा आपण मसाला टाकला आणि तो मिक्स केलेला आहे। सर्वप्रथम मित्रांनो गॅस आपण गरम करून घेऊया, त्यामध्ये आपण तेल टाकून घेऊया। मित्रांनो तेल गरम होऊ देत, चांगलं गरम झाल्यानंतर आपण त्यामध्ये कांदा टाकून घेऊया, चांगला लाल होईपर्यंत परतून घ्यायचा आपल्याला कांदा। सो मित्रांनो आता ना बऱ्यापैकी कांदा आपल्याला गरम झालेला आहे, सो आता आपण बटाटे जे उबळून घेतले होते बारीक करून घेतले ते आता आपण टाकणार आहोत। आपण तोपर्यंत गॅस ना मीडियम याच्यावरती करून घ्यायला पाहिजे। सो त्यानंतर एक टीस्पून आपण हळद टाकून घेऊया, थोडे लाल मसाला, हा मित्रांनो आम्ही मालवणी मसाला टाकलाय आणि हा थोडा हलकासा गरम मसाला टाकलाय। हा धनिया पावडर मित्रांनो टाकून घेतली थोडीशी, थोडे आपण चाट मसाला टाकून घेऊया आणि हे सगळं मिश्रण आता एकत्र करून चवीप्रमाणे मित्रांनो मीठ पण आपण टाकून घेऊया याच्यामध्ये आणि हे सर्व एकत्र करून एकजीव करायचं आपल्याला। असं मित्रांनो व्यवस्थित आपल्याला हे करून थोडंफार शिजवून ठेवायचंय आणि व्यवस्थित त्याला एक व्यवस्थित त्याचं मिश्रण व्यवस्थित हे करायचं। मित्रांनो वरून ना आपण कोथिंबीर टाकून ती एकत्र करून घेऊया, वास व्यवस्थित येतोय त्यामुळे काय झणझणीतच होणार आहे आपला अंड्याचा नाश्ता। तुम्ही पण हा मित्रांनो जर तुम्हाला जमलं तर हा रेसिपी करून बघा, मी पण पहिल्यांदाच केली आहे, कशी होते बघूया। कारण याच्यासाठी साहित्य आपल्याला खूप कमी लागतं, आपल्याला अंडी दोन तीन बटाटे उबळून घ्यायचे असतात आणि यासाठी सगळ्या घरगुती वस्तू लागतात। मित्रांनो आता हे बऱ्यापैकी शिजलेलं आहे, आपण आता गॅस बंद करून घेऊया आणि थोडं थंड व्हायला ठेवूया। थंड झाल्यानंतर आपण पुढची प्रक्रिया करायची आहे। सो थंड करण्यासाठी ना एका प्लेटमध्ये आपण घेऊया। सो मित्रांनो हे बऱ्यापैकी थंड होऊन झालेलं आहे आणि मस्त बारीक करून घेतलेलं आहे। सो आता आपण ना अंड्याला याच्या भोवतरी लावून अंड्याच्या भोवतरी लावून घेणार दोन्ही बाजूनी, जेणेकरून आपल्याला ते तेलामध्ये सोडायचं आहे ना। चारही बाजूनी व्यवस्थित मित्रांनो करून घ्यायचं आपल्याला, सो बोल करून घ्यायचं ते। अशा पद्धतीने बाकीचे पण आपण करून घेऊया सगळे। अशा पद्धतीने मित्रांनो आपण अंड्याला सगळं मिश्रण लावून घेतलेलं आहे। सो आता आपण कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं होतं, आता ते बऱ्यापैकी गरम झालेलं आहे। सो इकडे आपण अंडं घेतलेलं आहे आणि इकडे रवा घेतलेला आहे, तो एक एक अंडा आपण याच्यामध्ये भिजून घेऊन आपण इकडे रव्यामधून आपण तेलामध्ये सोडणार आहे।
सो हा घेतलेला अंड्यामध्ये आपण बुडून घेणार आहोत. इकडे रव्यामध्ये तो मित्रांनी ना आपण व्यवस्थित त्याच्यामध्ये रव्यामध्ये हे करून घेणार आहे. रव्यामध्ये व्यवस्थित बुडून झाला तो बिडवून घेतलेला आपण अंडा आहे ना याच्या तेलामध्ये सोडूया. अशा पद्धतीने बाकीचे सुद्धा आपण करून घेणार. फ्राय झाली का मित्रांनो ती काढून घ्यायची. अशा प्रकारे तुम्ही बघू शकता आपली रेसिपी झालेली आहे आणि छान प्रकारे झालेली आहे. तुम्ही घरच्या घरी ट्राय करू शकता मित्रांनो. आणि आपण आता ही मस्तपैकी खाणार आहोत. तर मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे धन्यवाद. आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर मित्रांनो सबस्क्राईब करून घ्या. असेच आम्ही नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड करत असतो. धन्यवाद.